गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मधील इन्क्रेझिंग अँड डिक्रेझिंग ऑर्डर हा चॅप्टर काय करणार आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यांनी पेज नंबर ट्वेंटी सिक्स काढायचे आणि टेक्स्टबुकमध्ये लक्ष द्यायचे इनक्रेझिंग ऑर्डर अँड डिक्रेझिंग ऑर्डर आता इनक्रेझिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम अँड डिक्रेझिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम काउंट द ब्लॉक्स टुगेदर विथ रमा राइट द नंबर बिलो द पिक्चर मेक अ टॉवर ऑफ गिवन नंबर ऑफ ब्लॉक्स आता आपल्याला काय करायचंय जी रमा आहे तिच्यासोबत जे चित्र दिसतात ना त्याच्या समोर जे चित्र आहे ते काय करायचे त्याच्यासोबत आपल्याला ते काउंट करायचे आणि चित्र काउंट केल्याच्या नंतर पिक्चर पिक्चर काउंट केल्याच्या नंतर खाली जो सर्कल आहे त्यामध्ये जे किती पिक्चर आहेत ते, ते काय करायचे तो नंबर आपल्याला तिथं राईट करायचा आहे आणि जेवढा आणि जिथं ज्या सर्कलमध्ये जो नंबर दिला असेल तेवढं काय आहे आपल्याला त्याप्रमाणे ते टॉवर काय करायचे बनवायचे आता ती रमा आहे ती बघा आता ती काय करते तिथं पिक्चर दाखवलीत आणि मग ते काय करते काउंट करते आता फर्स्टला काय आहे वन का आहे मग वन नंबर दिला आहे तिथं मग तिने काय केलं त्याप्रमाणे तसे ते टॉवर काय काय चालली आहे बनवत चालली आता सेकंड किती आहे टू आहेत मग तिथं सर्कल मध्ये नंबर आहे का नाही मग आपल्याला ते काउंट आहे पिक्चर आणि तिथं काय करायचं आहे नंबर राईट करायचा आहे मग तुम्हाला तिथं ते टू च्या खाली काय आहे टू नंबर राईट करायचा आहे आता थ्री दिलेत त्याने ते ब्लॉक्स मग तिथं थ्री नंबर राईट केलेला आहे त्यानंतर फोर दिलेत ब्लॉक्स वन टू थ्री फोर त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचे काउंट करायचे आणि तिथं जिथं नंबर नाही त्या सर्कलमध्ये त्या नंबर तिथं काय करायचे तुम्हाला नंबर राईट करायचा आहे आता टू नंबर तिथं सर्कलमध्ये नंबर नाही मग तिथं टू त्यानंतर फोरच्या तिथं पण काय ब्लॉक्सच्या खाली नंबर नाही आहे मग तिथं फोर त्यानंतर फाईव्ह तिथं पण सर्कलमध्ये काय करायचंय तुम्हाला फाईव्ह नंबर राईट करायचा आहे नंतर सिक्स त्यानंतर पहा सेवन आता एटचा नंबर दिलेलाच आहे आणि त्यानंतर लास्टला किती ब्लॉक्स आहेत ते काउंट करायचे आहेत आणि तिथं नंबर लिहायचा किती आहेत ते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट आणि नाईन आहेत मग तिथं किती नंबर आपण राईट तिथं आपण नंबर राईट करणार किती नाईन मग अशा प्रकारे आता तुम्ही कसं बघा बरं आता कसं काउंट केलात कर, करत गेलात वन पासून पास ते नाईन पर्यंत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन म्हणजे छोट्या नंबरपासून तर मोठ्या नंबरपर्यंत मोठा 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 असं नाईनपर्यंत पर्यंत तुम्ही काय करत गेलात काउंट करत गेलात म्हणजे यालाच आपण काय म्हणाल इनक्रेझिंग ऑर्डर म्हणजेच चढचा क्रम वी हॅव लर्न द नंबर नंबर्स फ्रॉम वन टू नाईन इज इनक्रेझिंग ऑर्डर आता आपण वन टू नाईन या हे जे नंबर आहे ते आपण इनक्रेझिंग ऑर्डर प्रमाणे काय केलं तर शिकलो आहोत म्हणजे वन टू नाईनपर्यंत पर्यंत जे नंबर आपण काउंट केले ते इनक्रेझिंग ऑर्डर आहे वन टू नाईनपर्यंत पर्यंत नंबर आपण काउंट केलेत का नाही ते राईट केलेत मग ती कोणती ऑर्डर आहे इनक्रेझिंग ऑर्डर म्हणजेच चढता क्रम वी कॅन राईट दिस नंबर्स देज नंबर्स इन अ रिवर्स ऑर डिक्रेझिंग ऑर्डर मग आता हे वन टू नाईन जे नंबर आहे हेच नंबर आपण डिक्रेजिंग ऑर्डर प्रमाणे पण लिहू शकतात म्हणजेच उतरत्या क्रमाने आपण काय करू शकतो ते आपल्याला लिहिता येतील तर आता ते कसे राईट करणार आपण वन टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अशी जे आपण राईट केले ती कोणती ऑर्डर झाली इनक्रेजिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि हेच नंबर आपण रिवर्स म्हणजेच उलट्या प्रमा असे नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू या जर क्रमाने आपण जर लिहिलेत मग ती कोणती ऑर्डर होती आपली डिक्रेजिंग ऑर्डर म्हणजेच उतरता क्रम ऑबझर्व्ह द नंबर्स रिटर्न इन डिक्रेझिंग ऑर्डर आता खाली काय दिले त्यांनी काही आता आपल्याला उतरत्या क्रमाने काय केले त्यांनी काही नंबर डिक्रेझिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला काही नंबर लिहून दिलेत पहा आता फर्स्ट कोणता नंबर आहे सेवन सिक्स फाईव्ह फोर आणि थ्री आता डिक्रेझिंग डिक्रेझिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम म्हणजेच मोठी संख्यानंतर छोटी 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 अशी डिक्रेजिंग ऑर्डरप्रमाणे त्यांनी पाहती तर काय करून दिली आपल्याला नंबर्स लिहून दिलेत आता सेव्हनच्या सेव्हन पेक्षा छोटा कोणता असतो सिक्स सिक्स पेक्षा छोटा फाईव्ह फोर आणि फोरपेक्षा थ्री मग ही कोणती ऑर्डर झाली डिक्रेझिंग ऑर्डर त्यानंतर नेक्स्ट पहा राईट इन द इनक्रेझिंग ऑर्डर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी खाली आता तुम्ही काय करा इन्क्रेझिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला काय करायचे सांगितले त्यांनी नंबर राईट करायचे सांगितले आता इन ऑर्डर म्हणजे चढता क्रम म्हणजे छोटा मोठा 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 असा मोठा नंबर असे काय करायचे आपल्याला तिथं राईट जायचे मग फाईव्ह पेक्षा मोठा कोणता आहे सिक्स सिक्स झाल्या सेव्हन सेव्हन नंतर एट नंतर नाईन मग तिथं जे रिकामे दिसते ना तुम्हाला लिफ्ट दाखवले त्यांनी आपल्याला तिथं काय करायचं फाईव्ह झाल्याच्या नंतर मग कोणता राईट करणार तुम्ही आपल्याला वरती चढत चढत जायचे म्हणजे छोट्या नंबरपासून मोठ्या नंबर, नंबर वरती वरती चढत चढता क्रम करायचा इन्क्रेझिंग ऑर्डर मग फाईव्ह झाल्याच्या नंतर सिक्स सिक्सच्या चनर... मोठा सेव्हन सेव्हन पेक्षा मोठा एट आणि एट पेक्षा मोठा नाईन अशी तुम्हाला तिथं काय करायची नंबर राईट करायचे म्हणजे ही झाली आपली इनक्रेझिंग ऑर्डर राईट इन द डिक्रेझिंग ऑर्डर आता परत काय सांगितले त्यांनी आता उतरत्या क्रमाने काय करायचे आपल्याला नंबर राईट करायचे आहेत आता उतरता क्रम म्हणजे मोठा छोटा 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 आणि छोटा खाली काय करायचं आहे उतरं मग आता नाईनपेक्षा छोटा कोणता आहे एट च्या नंतर सेवन च्या नंतर सिक्स आणि सिक्सच्या नंतर फाईव्ह असे नंबर काय करायचे आपल्याला राईट करायचे आहेत म्हणजे मोठ्या नंबरपासून छोटा 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 नंबर काय करायचा आहे खाली खाली एक एक नंबर यायचा आहे खाली मग नाईनच्या पेक्षा छोटा एट एटपेक्षा छोटा सेवन सेवनपेक्षा सिक्स आणि नंतर फाईव्ह ते नंबर काय करायचे आहेत तुम्हाला तिथं राईट करायचे अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर होता आज आपण काय केला पाहिला इन्क्रेझिंग ऑर्डर अँड डिक्रेझिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम चढता क्रम इन्क्रेझिंग ऑर्डर आपण करताना काय करतो सगळ्यात अगोदर स्मॉल नंबर नंतर बिग नंबर परत बिग बिग म्हणजे छोटा मोठा मोठा आणि मोठा आणि डिक्रेझिंग ऑर्डरला मोठा छोटा 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 असं त्या क्रमाने काय करत आहे उतरत खाली उतरत यायचे ठीक आहे राहीन तुमच्या लक्षात आता ही जे ॲक्टिव्हिटी आपण पाहिली पेज नंबर ट्वेंटी सिक्स तुम्ही काय करायचे आहेत हे नंबर जे आहेत सर्कलमध्ये तिथं ते ब्लॉक्स काउंट करून नंबर राईट करायचे त्यानंतर इथं ऑर्डर ऑर्डरप्रमाणे नंबर राईट करायचे आणि त्यानंतर डिक्रेझिंग ऑर्डरप्रमाणे नंबर काय करायचे आप तुम्हाला राईट करायचे ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट चैप्टर जो आहे आपला लेटर्स ॲड म्हणजेच ॲडिशन आपण काय करणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपण इथेच थांबू